आज आपण पाहणार आहोत क्षेत्रफळा संबंधित काही गैरसमज गैरसमज एक सहा मीटर लांबी आणि चार सेंटीमीटर रुंदीच्या लाकडी आयताकृती म्हणजे रेक्टँग्युलर पट्टीचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया काय असेल काही मुले क्षेत्रफळ काढत असताना एकक म्हणजे युनिट्सवर लक्ष नाही देत ते एककांकडे दुर्लक्ष करतात आणि क्षेत्रफळाचे सूत्र म्हणजेच लांबी गुणिले रुंदीमध्ये लांबी आणि रुंदीच्या स्थानांवर संख्यांना जसे प्रश्नांना दिलेले आहेत तसेच्या तसे, तसे लिहितात ज्यामुळे त्यांना क्षेत्रफळ मिळते सहा गुणिले चार बरोबर चोवीस ते पर्याय एकमध्येही संख्या पाहतात म्हणून पर्याय एक उत्तर देतात पण हे एक चुकीचे उत्तर आहे इथे लांबी मीटरमध्ये दिलेली आहे खर तर रुंदी सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आपल्याला आधी दोन्ही मापांची एकके समान करायला पाहिजेत कारण इथे पर्यायात क्षेत्रफळ स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे म्हणून आपण दोन्ही मापांना सेंटीमीटरमध्ये रूपांतरित करू कारण की एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून मीटर बरोबर सहा गुणिले शंभर सेंटीमीटर बरोबर सहाशे सेंटीमीटर कारण रुंदी पहिल्यापासून सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे म्हणून आपण ह्याला रूपांतरित करणार नाही अशा प्रकारे लाकडाच्या आयताकृती पट्टीचे क्षेत्रफळ असेल लांबी गुणिले रुंदी बरोबर सहाशे सेंटीमीटर गुणिले चार सेंटीमीटर बरोबर सहाशे गुणिले चार स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर चोवीसशे स्क्वेअर सेंटीमीटर म्हणून पर्याय दोन बरोबर उत्तर आहे गैरसमज दोन जर आयताची लांबी आणि रुंदी दोघांना चार पटीने वाढवले तर क्षेत्रफळ किती पटीने वाढेल काही मुले हा विचार करतात की लांबी आणि रुंदीला चार पटीने वाढवले आहे म्हणून क्षेत्रफळ पण चार पटीने वाढले असेल म्हणून मुले उत्तर देतात पर्याय एक जे उत्तर आहे समजा की एका आयताची लांबी पाच सेंटीमीटर आहे आणि रुंदी दोन सेंटीमीटर आहे ह्या आयताचे क्षेत्रफळ आहे पाच सेंटीमीटर गुणिले दोन सेंटीमीटर बरोबर दहा स्क्वेअर सेंटीमीटर जर आयताची लांबी आणि रुंदी दोघांना चार पटीने वाढवले तर नवीन लांबी असेल चार गुणिले पाच सेंटीमीटर बरोबर वीस सेंटीमीटर आणि नवीन रुंदी मिळेल चार गुणिले दोन सेंटीमीटर बरोबर आठ सेंटीमीटर आता नव्या आयताचे क्षेत्रफळ असेल वीस सेंटीमीटर गुणिले आठ सेंटीमीटर बरोबर एकशे साठ स्क्वेअर सेंटीमीटर जर दोन्ही स्थितीमध्ये क्षेत्रफळाची तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की नवीन क्षेत्रफळ आधीच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत एकशे साठ भागिले दहा बरोबर सोळा पट जास्त आहे अशा प्रकारे दिलेल्या प्रश्नाचे पर्याय दोन हे बरोबर उत्तर आहे गैरसमज तीन छत्तीस स्क्वेअर सेंटीमीटर क्षेत्रफळाचे आयत किती प्रकारे काढले जाऊ शकतात ज्यांची लांबी आणि रुंदी पूर्ण संख्या असेल आपल्याला माहीत आहे की एका आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणीले रुंदी असते अशा प्रकारे इथे आपल्याला अशा दोन संख्या मिळवायच्या आहेत ज्यांचा गुणाकार छत्तीस असेल ह्यासाठी आपण छत्तीस ते अवयव पाडू आपण लिहू शकतो छत्तीस बरोबर छत्तीस गुणिले एक अठरा गुणिले दोन बारा गुणिले तीन नऊ गुणिले चार सहा गुणिले सहा अशा प्रकारे इथे आपल्याला संख्यांच्या पाच जोड्या मिळतात काही मुलांचा हा समज असतो की आयताची लांबी आणि रुंदी कधीच समान असू शकत नाही म्हणून ते विचार करतात की सहा सेंटीमीटर गुणिले सहा सेंटीमीटर एका आयताचे माप असू शकत नाही अशा प्रकारे ते विचार करतात की इथे एकूण चार जोड्यांनीच आयत काढला जाऊ शकतो ह्या समजासोबत ते पर्याय एक उत्तर देतात जे एक चुकीचे उत्तर आहे कारण जरी सहा सेंटीमीटर गुणिले सहा सेंटीमीटर एक चौरस म्हणजे स्क्वेअरला दर्शवतो पण एक चौरस पण एक आयतच असतो म्हणून इथे एकूण पाच आयत बनतील म्हणजेच पर्याय दोन बरोबर उत्तर आहे तर आज आपण पाहिले क्षेत्रफळा संबंधित काही गैरसमज